नमस्कार, मी सुवर्णा, धमाल मस्ती आणि रेसिपी चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. नवरात्रीचे उपास सुरू झालेले आहेत. वेगवेगळे प्रकार आपल्याला उपासासाठी करावे लागतात. नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी, वरईचा भात आणि मध्यंतरी आईनी तुम्हाला उपासाची कचोरीसुद्धा दाखवलेली होती, तर त्यात एक नवीन पदार्थ मी ॲड करत आहे, तो म्हणजे फ्रूट सॅलेड. एरवीसुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्की घरी ट्राय करा, कारण की जेवण झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून, गर्मीमध्ये थंडगार म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की करू शकता. चला तर मग बघूया फ्रूट सॅलेडला लागणारं साहित्य. फ्रूट सॅलेड बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1/2 लिटर दूध, त्याच्यानंतर 1/2 वाटी साखर, ही चवीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता. त्यानंतर ह्या कंपनीचं मी कस्टर्ड पावडर आणि व्हॅनिला फ्लेवर घेतलेला आहे. आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स लागतील, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. मी आत्ता घेतलेला आहे चिकू, केळी, सफरचंद आणि पपई. इतक्या साहित्यात आपलं मस्तपैकी फ्रूट सॅलेड थंडगार तयार होणार आहे. चला तर मग बघूया. सर्वात प्रथम मी इथे 1/2 लिटर दूध तापवायला ठेवलेलं आहे. त्याला चांगली एक उकळ येऊ द्यायची आधी. तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर तयार करूया. एका बाऊलमध्ये तुम्ही दूध घ्यायचं आहे. दुधामध्ये आपण 3 चमचे कस्टर्ड पावडर आधी टाकून घेऊ. आता आपलं दूध इथे उकळलेलं आहे, त्यामध्ये आता जी आपण ही कस्टर्ड पेस्ट तयार केली ती त्याच्यात आपण टाकणार आहोत. टाकण्याआधी परत एकदा ते चांगलं मिक्स करून घ्या. लगेच ते मिक्स करायचे. एक 2 ते 3 मिनटं ह्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते दूध खाली लागलं नाही पाहिजे भांड्याला. हे कस्टर्ड असं स्मूथच तयार झालं पाहिजे, ह्याच्यात कुठल्याही प्रकारच्या गाठी तयार नाही झाल्या पाहिजे. या स्टेपला आपण ह्याच्यात 1/2 वाटी आता साखर टाकून घेत आहोत. आता तेही आपण चांगलं मिक्स करून घेऊ. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता. फ्रूटमध्ये ऑलरेडी साखर असतेच म्हणून मी कमी प्रमाणात साखरेचा वापर करते. तुम्ही पाहताय दुधाला आता चांगली उकळ आलेली आहे. आता आपण गॅस बंद करून नॉर्मल टेम्परेचरला पहिला येऊ द्यायचं आहे. यासाठी तुम्ही थंड पाण्यामध्येही ठेवू शकता आणि मग फ्रीजमध्ये ठेवू शकता. मी इथे एका कढईमध्ये नॉर्मल पाणी ठेवलेलं आहे, आपलं गरम दूध त्यामध्ये मी आत्ता ठेवणार आहे. साधारण 15 ते 20 मिनटात हे नॉर्मल टेम्परेचरला दूध येईल आणि मग त्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये 1/2 तास किंवा 1 तास ठेवू शकतो. पहा, आता हे दूध नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे. हे आता आपण 1/2 ते 1 तास फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवून देऊ. अशा पद्धतीने आता आपलं हे कस्टर्ड गार झालेलं आहे. बघा, एकदम आईस्क्रीमसारखं वाटतंय की नाही. आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊ. तुम्हाला जितकं कस्टर्ड हवं आहे तितकं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला हवीत ती फळं तुम्ही ॲड करू शकता. मी इथे घेतलेलं आहे केळ, सफरचंद, चिकू आणि पपई. आता हे मिक्स करून तुम्ही
एन्जॉय करा आजचं फ्रूट सॅलेड. काय मग कशी वाटली आजची रेसिपी कस्टर्ड फ्रूट सॅलेड? भारी आहे ना? आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा. ही रेसिपी लहान मुलांसाठी खूप चांगली आहे कारण की ह्याच्यात बरेच फ्रूटचे प्रकार मुलांच्या पोटात जातात. घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या या चॅनलला जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत शेअर करा. आणि हो, अजून माझ्या चॅनलला काही जणांनी सबस्क्राईब केलेलं नाही ते नक्की करा. थँक्यू, बाय बाय.